बोर्डीच्या समुद्रकिनारी रेती माफियांचा रात्रीस खेळ झाले. बोर्डी समुद्रकिनारी रेती माफियांचा सुळसुळाट झाला आहे. रात्रीच्या अंधारात थेट किनाऱ्यावर वाहने उतरवून त्यात रेती भरून रेती चोर पसार होत आहेत. त्यामुळे सकाळी किनाऱ्यावर मोठे खड्डेच खड्डे दिसत आहेत. शांत व निसर्गरम्य किनारा अशी ओळख असलेल्या किनाऱ्याचे विद्रुपीकरण सुरू आहे. हा प्रकार नेहमीच सुरू असून देखील या प्रकाराची माहिती महसूल विभागाला नाही का? की माहिती असूनही अर्थपूर्ण हितसंबंधामुळे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे अशी चर्चा पर्यावरण प्रेमींकडून सुरू आहे. बेसुमार रेती उपसा होत असल्याने किनाऱ्यावरील सुरू झाडाच्या रांगा समुद्री लाटा गिळंकृत करीत आहेत. कित्येक झाडे उन्मळून पडत आहेत. किनारा दिवसेंदिवस गावाजवळ येऊ लागला आहे. त्यामुळे किनाऱ्यालगतच्या घरांना उधाणाच्या लाटांचा धोका निर्माण झाला आहे. जलस्त्रोत्र खारट होऊ लागले आहेत. असे असतानाही रेती माफियांकडून मोठ्या प्रमाणात रेती चोरी सुरू आहे. मात्र महसूल विभाग या सर्व प्रकारापासून अनभिज्ञ असल्यासारखे दाखवून या रेती चोरांना अर्थपूर्ण मुखसंमती तर देत नाही ना, अशी चर्चा सुरू आहे. कारवाई करू यासाठी गस्ती पथक नेमले आहे. रात्रीची गस्त वाढवण्यात येईल असे नेहमीच गुळगुळीत उत्तर देऊन फक्त कारवाईचा फार्स दाखवला जातो. दिखाव्यासाठी नाममात्र कारवाई केली जाते. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा परिस्थिती जैसे तेच पाहायला मिळते. रेती चोर आता थेट किनाऱ्यावर पिकअप टेम्पो उतरवून त्यात रेती भरतात आणि हे मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत बिनदिक्कतपणे सुरू असते. यासाठी नेमके पाठबळ कोणाचे आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दिवसा किनाऱ्यावर कोणत्या भागात रेती जास्त प्रमाणात आहे याची पाहणी रेती चोरांकडून केली जाते. त्यामुळे रात्रीच्या अंधारातही वाहन थेट त्या ठिकाणी नेऊन रेती भरून ते पसार होतात. हीच वाहने मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत मुख्य रस्त्यावरून वेगवेगळ्या भागात भरधाव वेगात धावत असतात. ती महसूल विभागाच्या व पोलिसांच्या गस्तीपथकास का दिसत नाहीत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. समुद्र किनाऱ्यावरील रेती चोरीविषयी डहाणूचे तहसीलदार अभिजित देशमुख यांना विचारले असता गस्ती पथक नेमण्यात आले असून ज्या भागात रेती चोरी होत आहे त्या भागात गस्ती वाढवण्यात येणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. एबी न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी वीरेंद्र खाटा, डहाणू.